इकडेच पाहायचं इथं गणित भाग एक सराव सरावसंच चार पॉईंट दोनमधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिलं आहे ए भागिले बी बरोबर ए के भागिले बी के असेल तर या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा ओके ए भागिले बी बरोबर ए के भागिले बी के या गुणधर्माचा उपयोग करून म्हणजे इथे ए के असेल तर इकडे बी के तर आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत पहिले काय दिलं पाहिजे पाच भागीले सात दिलं आहे त्याच्यानंतर इथे रिकामी जागा इथे अठ्ठावीस दिलं आहे सात चोक अठ्ठावीस म्हणजे इथे पाच चोक वीस येणार ओके म्हणजे त्यांनी सात गुणिले चार केल्यानंतर अठ्ठावीस आले आहेत तसं आपल्याला पाच गुणिले पण चारच करावं ते लागेल तेव्हा इथे वीस लिहायचं त्याच्यानंतर हे बघा चोवीस पाच साता पस्तीस आता पाच गुणिले त्यांनी सात केल्यानंतर पस्तीस आलं त्याच्यामुळे आपल्याला सात गुणिले पण सातच करावं लागेल तिसऱ्या स्टेपला सात गुण्याने सात किती होतात एकोणपन्नास ओके तर बघा आता त्यांनी काय केलं बघा सातच्या अर्धे किती होतात साडेतीन म्हणजे तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच गुण्हेले दोन किती होतात सात होतात त्याचप्रमाणे पाचच्या निम्मे किती आहे टू दोन पॉईंट पाच ओके म्हणजे अडीच आहेत ते अडीच गुणिले दोन किती होतात पाच होतात जसं इकडे दिलं असेल तसं इथे करायचं आहे जसं वरती दिलं असेल अंशाच्या ठिकाणी ते आपल्या छेदाच्या ठिकाणी ते लिहायचं आहे सात चौक अठ्ठावीस पाच चौक वीस पाच सात पस्तीस साती साती एकोणपन्नास पाचाचे निम्मे किती दोन पॉईंट पाच साताच्या निम्मे किती तीन पॉईंट पाच ओके तसंच आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा बघायचा आहे नऊ भागिले चौदा बरोबर चार पॉईंट पाच आता हे बघा नऊच्या निम्मे किती चार पॉईंट पाच दिले आहेत तसेच चौदाच्या निम्मे किती इकडे आपल्याला लिहायचे सात ओके आता बघा हे वरचं अंश ठिकाणी दिलं नाही आहे चौदा चौदा तो अठ्ठावीस चौदा तरी बेचाळीस चौदा गुणिले तीन केल्यानंतर बेचाळीस होतात तसंच नऊ गुणिले तीन केल्यानंतर किती ते इथे यायचं आहे नऊ तरीख सत्तावीस ओके आता आता बघा तीन पॉईंट पाच दिले तिकडे आता तीन पॉईंट पाच गुणिले जर समजा चार केलं म्हणजे साडेतीन गुणिले दोन किती होतात सात ओके साडेतीन गुणिले तीन किती होतात दहा पॉईंट पाच साडेतीन गुण्याला चार किती होतात चौदा तसंच म्हणजे चौदा भागीले चार केलं आहे साडेतीन आलं आहे तसंच नऊ भागीला आपल्याला चार करायचं आहे चार एके चार चार दुने आठ एक शिलक राहिला दशांश नदीला चार दुन्या आठ दोन शिल्लक राहिले ते शून्य चार पंचावीस म्हणजे दोन पॉईंट पंचवीस उत्तर येते इथे दोन पॉईंट पंचवीस म्हणजे चौदा गुणिले चार किती तीन पॉईंट पाच तसंच नऊ गुणिले चार किती होता दोन पॉईंट पंचवीस होता ओके अशा प्रकारे हे सोप्पं आहे तुम्हाला पण येईल आता पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद